स्वर्गीय भाऊ उर्फ पाटील बा रोहकले सोशल फाउंडेशन भावनेच्या माध्यमातून कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोहकले कुटुंबियांनी विवाह सोहळ्यात सामाजिक उपक्रम राबवत सत्कार समारंभाला फाटा देऊन स्नेहालय अहमदनगर येथील अनाथ 15 मुलांकरता कपड्यांचे वाटप केले. तसेच भाळवणी येथील नागेश्वर मंदिर ट्रस्टला 2100 व शृंग ऋषी मंदिर ट्रस्टला 1100 रुपये देण्यात आले. यावेळी स्नेहालयाचे प्रतिनिधी म्हणून श्री संदीप माळवे व साजिद शेख हे उपस्थित होते. पारनेर तालुक्याचे माजी सभापती श्री केरुभाऊ रामदास रोहकले राहणार भाळवणी तालुका पारनेर यांचे नातू व भाळवणीचे माजी सरपंच स्वर्गीय पाटीलबा केरुभाऊ रोहकले यांचे चिरंजीव रामकृष्ण व श्री भीमराज रामभाऊ ढगे राहणार वाळकी तालुका जिल्हा अहमदनगर यांची सुकन्या साक्षी यांचा शुभविवाह रविवार दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने स्वर्गीय भाऊ यांनी केलेल्या विविध सामाजिक कामाच्या अनुषंगाने त्यांच्या जीवनावर आधारित ध्वनिफीत दाखवण्यात आली. त्यांचे सरपंच पदाच्या काळात अनेक अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, कोल्हापूर टाईप बांधारे आदी कामे तसेच अतिक्रमण हटवण्याचे महत्वाचे काम झाले. सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणारे रोहकले कुटुंबीय यांनी स्वर्गवासी सगुणाबाई रामदास रोहकले यांचे स्मरणार्थ 1984 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आपल्या राहत्या घराजवळील 2 एकर जमीन जिल्हा परिषदेला बक्षीस पत्र करून दिलेली आहे. मागील 4 वर्षांपूर्वी म्हणजेच 10 जुलै 2016 रोजी पार पडलेल्या आपल्या अविनाश रोहकले या नातवाच्या शुभविवाह निमित्त दुर्मिळ बकुळ, पिंपळ, वड, मोहगणी इत्यादी 1000 झाडांचे भाळवणी गावात वाटप करून लागवड केलेली होती. स्वर्गीय पाटीलबा रोहकले सोशल फाउंडेशन हे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, विविध जनजागृती कार्यक्रम शिबिरे, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात अग्रेसर असते. आपण आपली दैविक श्रद्धा व सामाजिक संस्कृती जपत असताना मंदिरे उभारणी व देखभालीसाठी तर हातभार लावलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आजच्या युगात खरी देवालय म्हणजेच अनाथ आश्रमांनाही मदतीचा हात पुढे केला जावा या भावनेतून हे कपड्यांचे वाटप करण्यात आले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना अहमदनगरचे अध्यक्ष व स्वर्गवासी भाऊ उर्फ पाटील व सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दत्तात्रय रोहकले यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.